नमस्कार भावांना, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टेक्नोरॉन्टल गेमिंग। तर भावानो, आज आपण खेळणार आहे 30 वेज टू डाय। तर भावानो, आपण माइनक्राफ्ट खेळतो ही त्या वर्ल्डमध्ये सर्वाइवल करण्यासाठी, परंतु भावानो हे एक ॲडव्हेंचर आहे ज्याच्यात आपल्याला 30 पद्धतीने मरायचं आहे, 30 का 35 पद्धतीने मरायचं आहे। तर भावानो चला चालू करा। तर भावनो पहिलं तर लई सोपं आहे, डायरेक्टच मेलो मी। तर पहिल्यात आपण लावाने मेलो आणि ही लेवल कोणते अँड्रपल। तर भावनो बघा चेस्टमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे। तर काय अँड्रपल्स आहेत ते ना आपल्याला मरायचं आवड। तर भावनो कसं मरू शकतो बघा आपण। हां भावनो, आपण अँड्रपलमुळे टेलिपोर्ट होतो ना। हां बघू शकते कसे मरते आपण, टेलिपोर्ट होऊन मरालो आहे आपण। तर भावनो तेही मेलेलं आहे वॉटर। तर भावनो पाणी ना आपण कसं मरू शकतो पहिला बघतो पाणी कोठं आहे। तर भावनो इथं आहे पाणी पण हे नाही फुटत असं। तर बघा चेस्टमध्ये काय काय दिले, एक दिलेलं आहे गोल्डन स्वॉर्ड। तर भावनो हे पण खूप इझी आहे। तर भावनो इथं पण मी आता हळूहळू मरत आहे। तर भावनो 30 वे टू डायचं आपण भावनो 3 एपिसोड कराव, म्हणजे 10 10 10 असं 3 एपिसोड करून टाकाव। आणि भावनो माझी हेल्थ जायला चालू झालेली आहे, तर माझी हेल्थ जात आहे। आणि 3 2 1 आणि मी मेलो। तर भावनो इथं झॉम्बीज ना काय तर मरायचं आपल्याला। तर बघा ह्याच्यात काय झॉम्बीज दिलंच काय, कोणतरी येऊन मारला आपल्याला। अरे झोंबे आला, वाघ आला आपला, वाघा ये मारे दम आहे काय मारे ये, जाईत ना चल। आणि झोंबीसनं आपल्याला मारलेलं आहे। तर भावनो ही तर काय म्हणते आहे इलायट्रा, तर इलायट्रा लेवल आहे। तर आपल्याला ह्याच्यात इलायट्रा मिळालेला आहे, तो इलायट्रा पण घाला आणि कसं मारा बघा। तर भावनो इथे मला खिडकी दिसत आहे, खिडकी म्हणजे दरवाजा छोटासा, परंतु त्याच्यात ना आपण जाऊ शकत नाही कारण तो काय तर दुसऱ्या ब्लॉकवर आहे। तर कराव त्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न कराव। अरे तर भावनो जसे बघू शकता की तुम्ही ही लेवल घातली सगळ्यात आवडलेवर, तर भावनो असं जायचं मला वाटतं, तर हे लेवल खूप अवघड आहे असं मला वाटले। तर बघा आपल्याला कंप्लीट करू शकते का, जाके 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 जाके। तर फर्स्ट जंपमध्ये जायचं वाटतं, तर भावनो थोडं थोडं जात आहे पुढं। तर भावनो आणि आपण गेलेलो आहे बाहेर, तर बघू शकता किती मोठ्या लेवल आहेत आपल्याकडं। तर आपण हे पण लेवल खूप सोप्या पद्धतीने पार केलेलं आहे। तर हे लेवलचं नाव काय आहे, फ्लिंट अँड स्टील। तर भावनो बघा आपल्याला चेस्टमध्ये काय मिळते, तर ह्याच्यात मिळाले एक स्टोन पिकेक्स आणि एक आहे फ्लिंट। तर बघा ह्या स्टोन पिकेक्सनं हे तुटते काय, अरे भावनो तर हे तुटत नाही आहे। अरे हे काय बघतो मी, ह्याच्याकडे अनेक पिकेक्स आहे, तर इकडं तो रिफ्लेक्स आणि ह्याच्यानं तुटते का बघा। तर भावनो ह्याच्यानं असं करून तुटलेलं आहे। तर ह्याला टाकतो आयर्न इंग्लडमध्ये कन्वर्ट व्हायला, तर होते ते कन्वर्ट आणि तयार करू आपलं फ्लिंट अँड स्टील क्राफ्टिंग टेबलवरून। तर हे झालेलं आपलं स्टील क्राफ्टिंग टेबल, तरी अशी रेसिपी। हां रेसिपी तर बरोबर आहे, तर लावूया आता आग सगळीकडं। बस पहिला सगळं आगीचं करून घेणार आहे मी, कसं मरणार आहे ना, तर फुकट का मारू मी भावांनो। आवाज बघू शकते कसला खतरनाक येत आहे, माझं क्राफ्टिंग टेबल जे होते का बघणार आहे मी। तर जाऊया मराव लवकर, कारण ही गेम आपण मेल्याशिवाय जिंकू शकत नाही। तर लेवलचं नाव काय आहे, लेवल 6 कमांड ब्लॉक। तर हाच तो कमांड ब्लॉक भावनो, रेजसनं आपल्याला मारायचं आहे। तर हे तर काय दिलं आहे, एक स्टोन गोल्डन पिकेक्स, सॉरी गोल्डन पिकेक्स। तर ह्यानं काय तोडायचं आपल्याला, कारण ऑक्सिजन तर गोल्डन पिकेक्सनं नाही तुटणार। तर स्टोन दुसरी डायमंड पिकेक्स शूटर तर लपवलेले असेल, तर ते मी हुडकण्याचा प्रयत्न करतो। तर भावनं मी ट्राय करत आहे काहीतरी जाऊन जा।
तर आणि काय पडते काय. तर भाऊना जसं की बघू शकता या ब्लॉकचा आणि या ब्लॉकचा कलर डिफरंट आहे. हे तुटते काय आणि तुटलेलं आहे. आणि इथं एक आणि एक चेस्ट त्याच्यात आहे डायमंड की पिकॅक्स. तर ह्याला फोडाव आता ज्याला ऑक्सिडन आहे त्याला फोडून टाकाव. आणि भावाने फुटलेलं आहे. तर ऑक्सिडनमधलं पहिल्यांदा मला एक ऑक्सिडियन आणि एक रेड स्टोन मिळालेला आहे. ऑक्सिडनमधनं रेड स्टोन मिळाला तर ह्याला करतो प्लेस. तर प्लेस होणं हे जेव्हा काय तर भावानं प्लेस झालेलं नाही आपण मिळालेलं आहे. तर ही एक लेवल आहे भावानं ज्याचं नाव आहे बॅरियर. तर बॅरियरनं वरचून आपल्याला मॅगवा ब्लॉकवर जायचं आहे. तर हे करा आपण कम्प्लीट. तर भावानं याला करावं कम्प्लीट. हे तर गेलेलो आहे आणि हा गेलो रे. पण मला असं वाटतं की डिस्टर एवढी इझी गेम नाही, इझी लेवल नाही आहे. कारण मला सगळ्या इझी लेवल येत होत्या, परंतु आता सगळ्या डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट लेवल यायला चालणार आहे. पण बघू शकते अरे पण आपण जाता तेवढा चालण्याचा प्रयत्न करतो. स्वरात आणि स्वरात चालत होता तर आम्ही जाऊ नाही शकलो आपण. तर मग अजून एक प्रयत्न बनता येत नाही. तर मग जाऊ शकणार आपण थोडंसं मला तर गेलो नाही. तर मग आपण जाऊ शकणार झाले तर जाऊ त्याच्या आणि प्रयत्न करा त्याच्या चालायचा आपण बाबांनो. तर भावानं मी ती लेवल अर्धा तास ट्राय करत पार केलेलं आहे. आणि नवीन लेवल आपलं आहे ती कॅक्टस. तर हे कॅक्टस लेवल आहे त्याला आता आपण पार करावं. तर ह्याच्यात काय मिळालं आहे एक सँड आणि एक कॅक्टस मिळालेलं आहे. तर हे कुठं प्लेस होते का बघा. तर पहिला सँड होते का बघतो. सँड कुठं प्लेस्ड नाही होतं भावानं. तर इथं काय हे जेव्हा ठेवावं हां हे जेव्हा झाले आपले सँड आणि सँडवर होणार कॅक्टस. जसं की आपण ह्याला टच करतो की आपला हेल्थ जाय चालू बघू शकते कशी हेल्थ जायचं आहे आपला. तर आपले हेल्थ मी घालवत आहे नाचत चा तिकडे चा मर मर. तर आपण मेलेलो आहे. तर नेक्स्ट लेवल आहे चेस्ट. ज्यात आहे एक गोल्डन स्वॉर्ड त्याच्यापासून ह्याला तोडायचं आहे. त्याला करावं कलेक्ट आणि गोल्डन स्वॉर्ड तोडा. अरे आणि गोल्डन स्वॉर्ड तर यांना भावाने एक स्वॉर्ड द्यायला काय होते काय माहीत. आणि गोल्डन स्वॉर्ड दिलेलं आहे आपल्याला. तर आणि गोल्डन स्वॉर्ड दे अरे हां याच्यात गोल्डन स्वॉर्ड घ्यायची विसरलो मी. तर आणि गोल्डन स्वॉर्ड ती पण तुटलेली आहे. आणि गोल्डन स्वॉर्ड अनेकदा तुटणार. तर थांबवान कलेक्ट झालं नाही मला. ते पण बघूया कशानं आपण मारू शकते काय. नाहीतरी मला लास्ट उपाय पाहून मी एक एवढाच म्हणते की हे घ्यायचं आणि उडी मारायची. म्हणजे हे सर्व एकत्र लावायचं आणि वरून उडी मारायची. तर ही स्वॉर्ड ह्याला तोडायला दिलेलं आहे. तर आपण मेलो आहे. म्हणजे एका ट्रॅप चेस्ट होती त्याला आपल्याला उघडायचं होतं आणि त्याच्यापासून आपण मरणार होतो. तर या लेवलचं नाव काय आहे. तर भाऊन हे 11 लेवल आहे. हे लेवल आपण करावं 15 आज करावं. त्यानंतरचं लेवल उद्या कम्प्लीट करावं. तर हे लॅडर्स आहेत. तर मला तर असं वाटतं की लॅडर्स लावून मरायचं आहे. पण तर लॅडर्स लाव्या या कोपऱ्यात